पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक येत्या एकवीस डिसेंबरला होणार असून यामध्ये असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ पुन्हा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या पॅनलने या निवडणुकीत अकरा उमेदवार उभे केले असून यापैकी ॲडव्होकेट सुशांत घरत हे बिनविरोध निवडून आलेले आहेत मनोज भुजबळ यांनी प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेणं सुरू केलं आहे तसेच पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन करत आहे यंदाच्या निवडणुकीत सचिव पदासाठी ऍडव्होकेट प्रल्हाद खोपकर हे चौथ्यांदा उभे राहिले आहेत तर उपाध्यक्षपदासाठी ऍडव्होकेट संदीप जगे सहसचिव पदासाठी ऍडव्होकेट सीमा भोईर खजिनदार पदासाठी ऍडव्होकेट धनराज तोगडे ऑडिटर पदासाठी ऍडव्होकेट विशाल डोंगरे तर सदस्य पदासाठी ऍडव्होकेट प्रगती माळी दीपाली बोहरा अमित पाटील भूषण म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यासाठी येते बुधवारी नवीन कोट इमारत येथे सकाळी नऊ ते पाच दरम्यान मतदान होणार आहेत यावेळी मनोज भुजबळ यांनी सांगितले की आम्ही निवडून आल्यास वकील वर्गाच्या न्यायालयीन कामकाजाच्या व इतर समस्या तातडीने सोडवणार असून नवोदित वकिलांकरिता शैक्षणिक व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणार आहोत त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्यावे असे आवाहन मनोज भुजबळ यांनी केले आहे